नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ऑल अबाउट स्टडी या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत शोध आणि संशोधक तर कोणत्या संशोधकांनी कुठकुठले शोध लावलेले आहेत तेच तर आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जर तुम्हाला या व्हिडिओची पी डी एफ हवी असेल तीसुद्धा तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर मिळणार आहे तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता आणि टेलिग्राम चॅनलची जी लिंक आहे ती तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल तिथून तुम्ही जॉईन करू शकता जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल आणि युजफुल वाटेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक एन शेअर नक्की करा महत्त्वाचं म्हणजे असेच व्हिडिओ बघण्यासाठी बेल बटनवर नक्की क्लिक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत शोध आणि संशोधक तर पहिला शोध बघा तर त्या शोधाचं नाव आहे डिझेल इंजिन तर बघा डिझेल इंजिनचा शोध कोणी लागलेला आहे तर रुडॉल्फ डिझेल हे जे आहे संशोधक आहे यांनी डिझेल इंजिनचा शोध लावलेला आहे यांच्याच नावावरून हे इंजिनचं नाव ठेवण्यात आलेलं आहे ठीक आहे आणि हे जे संशोधक होते हे जर्मनी या देशाचे संशोधक होते नंतर बघा अत्यंत महत्वाचं हो म्हणजे हे जे रनगाड आहे याच्यावर आपल्याला वारंवार प्रश्न विचारला गेलेला आहे तर बघा रणगाड्याचा शोध कोणी लावलेला आहे संशोधक कोण आहे तर त्यांचं नाव आहे अर्नेस्ट विंगस्टन यांनी रणगाड्याचा शोध लावलेला आहे आणि हे जे आहे इंग्लंड या देशातील संशोधक होते नंतरचा शोध बघा तर तो आहे जेट इंजिन तर बघा जेट इंजिनचा शोध कोणी लावलेला आहे तर फ्रँक विटल फ्रँक विटल यांनी जेट इंजिनचा शोध लावलेला आहे आणि हे जे फ्रँक विटल आहे हे इंग्लंड या देशातील संशोधक होते ठीक आहे नंतरचा शोध बघा तर तो आहे अत्यंत महत्वाचा याच्यावर सुद्धा वारंवार प्रश्न विचारले गेलेला आहेत तर तो शोध आहे बॉल पॉईंट पेन ठीक आहे तर संशोधक कोण आहेत तर लेझ लो भिरो यांनी बॉल पॉइंट पेनचा शोध लावलेला आहे आणि हे जे आहे हंगेरी या देशातील संशोधक होते ठीक आहे नंतरचा शोध बघा तर तो आहे पाचव्या क्रमांकाचा आणि तो आहे लिफ्ट तर बघा लिफ्टचा शोध कोणी लावलेला आहे तर त्या संशोधकाचं नाव आहे एलिशा जी ओटीस आणि ह्या जे आहे अमेरिकेच्या संशोधक आहे आणि याने लिफ्टचा शोध हा लावलेला आहे ठीक आहे नंतरचा शोध बघा रेडिओ याच्यावर सुद्धा खूपदा प्रश्न विचारला गेलेले आहेत तर रेडिओचा शोध कोणी लावलेला आहे तर त्यांचं नाव आहे जी मार्कोनी आणि हे जे आहे जी मार्कोनी हे इटली या देशातील संशोधक आहे ठीक आहे नंतरचा शोध बघा तर तो आहे विजेचा दिवा तर विजेच्या दिव्याचा शोध कोणी लावलेला आहे तर त्यांचं नाव आहे थॉमस एडिसन आपल्याला सगळ्यांना माहीत आहे आणि हे जे शास्त्रज्ञ आहे हे जे संशोधक आहे हे अमेरिका या देशातील संशोधक होते ठीक आहे नंतरचा शोध बघा तर तो आहे गॅसचा दिवा तर बघा गॅसच्या दिव्याचा शोध कोणी लावलेला आहे तर विल्यम मुरडॉक यांनी गॅसच्या दिव्याचा शोध लावलेला आहे आणि हे जे आहे स्कॉटलंड या देशातील संशोधक होते ठीक आहे नंतरचा शोध बघा तर ते शोध कोणी लावलेला आहे तर त्यांचं नाव आहे हम्प्रे डेव्ही यांनी शोध लावलेला आहे <usallu's> आणि हे जे संशोधक आहे हे इंग्लंड या देशातील संशोधक आहेत ठीक आहे नंतर बघा निऑनचा दिवा निऑन दिवा याच्यावर सुद्धा वा प्रश्न विचारले गेलेला आहे न्यून दिवाचा शोध कोणी लावलेला आहे तर त्यांचं नाव आहे जी क्लॉट आणि हे जे संशोधक आहे हे फ्रे फ्रान्स या देशातील संशोधक आहे ठीक आहे नंतर बघा मशीन गन तर मशीन गनचा शोध कोणी लावलेला आहे तर त्या संशोधकाचं नाव आहे रिचर्ड गॅटलिंग रिचर्ड गॅटलिंग आणि हे जे आहे संशोधक अमेरिका या देशातील संशोधक आहे ठीक आहे नंतर बघा रिव्हॉल्वर तर रिवॉल्वरचा शोध कोणी लावलेला आहे तर त्यांचं नाव आहे सॅम्युअल कॉल्ट आणि हे जे आहे श संशोधक अमेरिका या देशाचे आहे ठीक आहे नंतरचा शोध बघा विजेची इस्त्री तर बघा विजेची इस्त्री प्रेस विजेची तर त्यांचं नाव काय आहे कोणी शोध लावलेलं आहे एच डब्ल्यू सी ले -E आणि विजेच्या इस्त्रीचा शोध लावलेला आहे आणि हे सुद्धा अमेरिका या देशातील संशोधक होते ठीक आहे नंतरचा शोध बघा शिवण्याची यंत्र म्हणजे शिव्याची मशीन आपली कपडे शिवायची मशीन तर बघा त्यांचं नाव काय आहे संशोधकाचं नाव काय आहे कोणी शोध लावलेला आहे शिवण्याच्या मशीनचा तर बघा बी थी मॉनियर बी थी मॉनियर आणि हे जे संशोधक आहे हे फ्रान्स या देशातील संशोधक आहेत ठीक आहे नंतर बघा नंतरचा शोध तर त्या शोधाचं नाव आहे लंबकाचे घळा याच्यावर सुद्धा खूपदा प्रश्न विचारलेला आहे लंबकाच्या गळ्याचा शोध कोणी लावलेला आहे तर त्या संशोधकाचं नाव आहे सी युजिन्स आणि हे जे आहे नेदरलँड या देशाचे संशोधक आहे ठीक आहे नंतर बघा फाउंटन पेन या हा याच्यावरसुद्धा खूपदा प्रश्न विचारला गेलेला आहे फाउंटन पेनवर तर याचा शोध कोणी लावलेला आहे तर त्यांचं नाव e. आहे एल ई वॉटरमन आणि हे जे संशोधक आहे हे सुद्धा अमेरिका या देशातील संशोधक आहे ठीक आहे नंतर बघा सेफ्टी पिन याच्यावर तर माहीत नाही खूपदा प्रश्न विचारला गेलेला आहे का बरं तर माहीत नाही सेफ्टी पिन तर सेफ्टी पिनचा शोध कोणी लावला तर आहे वॉल्टर हंट यांनी सेफ्टी पिनचा शोध लावलेला आहे आणि हे सुद्धा संशोधक अमेरिका या देशातील आहे नंतर बघा सेफ्टी रेझर सेफ्टी रेझर कोणी लावलेला आहे शोध के जी जिलेट यांनी लावलेला आहे आणि हे सुद्धा अमेरिका या देशातील संशोधक आहे नंतर बघा अत्यंत महत्त्वाचं म्हणजे संगणक कम्प्युटरचा शोध कोणी लावलेला आहे तर त्यांचं नाव आहे चार्ल्स बॅबेज यांनी लावलेलं आहे आणि हे जे संशोधक आहे हे इंग्लंड या देशातील संशोधक आहे नंतरचा शोध बघा तर त्या शोधाचं नाव आहे टेलिस्कोप ठीक आहे तर टेलिस्कोपचा शोध कोणी लावलेला आहे तर त्या संशोधकाचं नाव आहे हॅन्स रिपरसे रिपरसे तर बघा हे जे संशोधक आहे हे डेन्मार्क या देशातील संशोधक आहे नंतरचा शोध बघा रेडियम महत्वाचं आहे तर रेडियमचा शोध कोणी लावलेला आहे तर त्यांचं नाव आहे पी आर मेरी क्युरी ठीक आहे यांना नोबेल प्राइज सुद्धा मिळालेला आहे पी आर मेरी क्युरी आणि हे जे संशोधक आहे हे फ्रान्स या देशातील संशोधक आहे ठीक आहे नंतरचा शोध बघा तर तो आहे कृत्रिम रेडियम कृत्रिम रेडियमचा शोध कोणी लावलेला आहे तर इरिन क्युरी याने लावलेला आहे आणि हे सुद्धा फ्रान्स या देशातील आहे आणि हे जे आहे मेरी क्युरी आणि इरिन क्युरी हे जे आहे हजबंड वाईफ आहे नवरा बायको आहेत ठीक आहे नंतर बघा लेझर किरण लेझर किरण तर लेझर किरणाचा शोध कोणी लावलेला आहे तर त्यांचं नाव आहे चार्ल टाउन्स बघा चार्ल टाउन्स तर यांनी लावलेला आहे लेझर किरणाचा शोध आणि हे सुद्धा अमेरिका या देशातील संशोधक आहे ठीक आहे नंतरचा शोध बघा विद्युत चुंबकत्व बघा विद्युत चुंबकत्वाचा शोध कोणी लावलेला आहे तर त्या संशोधकाचं नाव आहे हॅन्स है? ओरस्टेंट बघा हॅन्स स्टेट तर हे जे आहे संशोधक डेन्मार्क या देशातील संशोधक आहे ठीक आहे नंतरचा शोध बघा स्टेनलेस स्टील तर स्टेनलेस स्टीलचा शोध कोणी लावलेला आहे तर त्या संशोधकाचं नाव आहे हॅरी ब्रिअरली हॅरी ब्रियरली आणि हे जे संशोधक आहे हे इंग्लंड या देशातील संशोधक आहे नंतरचा शोध बघा तर तो आहे हवा भरलेले सायकल टायर ठीक आहे हवा भरलेले सायकल टायरचा शोध कोणी लावलेला आहे तर त्या संशोधकाचं नाव आहे जॉन डल्लप जॉन डल्लप आणि हे जे आहे इंग्लंड या देशातील संशोधक आहे नंतरचा शोध बघा तर तो आहे कृत्रिम रंग याच्यावर सुद्धा खूप ते प्रश्न विचारले गेलेला आहे कृत्रिम रंगाचा शोध कोणी लावलेला आहे तर विल्यम पार्किंग याला लावलेलं आहे आणि हे जे संशोधक आहे हे सुद्धा इंग्लंड या देशातील संशोधक आहे ठीक आहे नंतरचा शोध बघा अत्यंत महत्त्वाचा आणि परीक्षेत विचारला जाणारा शोध तो आहे डायनामाइट तर डायनामाइटचा शोध कोणी लावलेला आहे तर त्या संशोधकाचं नाव आहे अल्फ्रेड नोबेल ठीक आहे आणि याच्यावरूनच यांच्यावरूनच नोबेल पुरस्कार दिला जातो ठीक आहे तर अल्फ्रेड नोबेल यांनी डायनामाइटचा शोध लावलेला आहे आणि हे जे आहे स्वीडन या देशातील संशोधक आहे ठीक आहे आणि परत महत्त्वाचा शोध म्हणजे तो म्हणजे अणुभट्टी तर बघा अनुभट्टीचा शोध कोणी लावलेला आहे तर त्या संशोधकाचं नाव आहे एन्रिको फर्मी यांनी अनुभट्टीचा शोध लावलेला आहे आणि हे जे संशोधक आहे हे अमेरिका या देशातील संशोधक आहे ठीक आहे नंतरचा शोध बघा तर तो आहे मायक्रोफोन मायक्रोफोन तर मायक्रोफोनचा शोध कोणी लावलेला आहे तर त्या संशोधकाचं नाव आहे डेव्हिड यूजेस आणि हे जे संशोधक आहे हे अमेरिका या देशातील संशोधक आहे ठीक आहे नंतरचा शोध बघा मायक्रोस्कोप बघा मायक्रोफोन आणि मायक्रोस्कोपमध्ये कन्फ्युजन न होता व्यवस्थित तुम्ही वाचायचं आहे आणि लक्षात ठेवायचं आहे मायक्रोस्कोपचा स्को शोध कोणी लावलेला आहे तर त्यांचं नाव आहे जेट्स जॅनसेन यांनी लावलेलं ला आहे आणि हे जे आहे संशोधक हॉलंड या देशातील संशोधक आहे नंतरचा शोध बघा टेलिग्राफ कोट टेलिग्राफ कोट तर टेलिग्राफचा कोड जो आहे त्याचा शोध कोणी लावलेला आहे तर सॅम्युअल मोर्स यांनी शोध लावलेला आहे आणि हे जे आहे सॅम्युअल मोर्स हे अमेरिका या देशातील संशोधक आहे ठीक आहे नंतरचा शोध बघा अत्यंत महत्त्वाचा याच्यावर सुद्धा वारंवार प्रश्न विचारला जातात क्ष किरण एक्स रेचा शोध कोणी लावलेला आहे तर विल्यम रॉन्क जेन विल्यम रॉन्क जेन यांनी लावलेला आहे आणि हे जे संशोधक आहे हे अमेरिका या देशातील संशोधक आहे ठीक आहे नंतरचा शोध बघा विद्युत जनित्र याच्यावर सुद्धा प्रश्न खूपदा विचारले गेलेला आहे तर विद्युत जनित्राचा शोध कोणी लावलेला आहे तर त्यांचं नाव आहे मायकल फॅरेडेने लावलेलं आहे आपल्याला माहितच आहे आणि हे जे आहे इंग्लंड या देशातील संशोधक आहे ठीक आहे नंतरचा शोध बघा तर तो आहे यंत्रमाग तर यंत्रमागाचा शोध कोणी लावलेला आहे तर त्या संशोधकाचं नाव आहे कार्ट राईट यांनी लावलेलं आहे आणि हे जे संशोधक आहे हे इंग्लंड या देशातील संशोधक आहे ठीक आहे नंतरचा शोध बघा पाणबुडी याला सुद्धा म्हटलं जातं तर पाणबुडीचा शोध कोणी लावलेला आहे तर डेव्हिड बुशनेल डेव्हिड बुशनेल यांनी लावलेलं ला आहे आणि हे जे संशोधक आहे हे अमेरिका सीमेंट सीमेंट जोसेफ अस्य। जोसेफ, अस्य। या देशातील संशोधक आहे नंतरचा शोध बघा तो आहे सिमेंट तर सिमेंटचा शोध कोणी लावलेला आहे तर त्यांचं नाव आहे जोसेफ ॲस्पडिन जोसेफ ॲस्पेडीन यांनी सिमेंटचा शोध लावलेला आहे आणि हे जे आहे इंग्लंड या देशातील संशोधक आहे ठीक आहे नंतरचा शोध बघा रडार तर रडारचा शोध कोणी लावलेला आहे तर त्यांचं नाव आहे डॉक्टर अल्बर्ट एच टेलर व एल सी यंग यांनी रडारचा शोध लावलेला आहे आणि हे जे संशोधक आहे हे अमेरिका या देशातील संशोधक आहे ठीक आहे नंतर बघा धुण्याचे यंत्र म्हणजे वॉशिंग मशीनचा शोध कोणी लावलेला आहे तर अल्वा फिशर यांनी लावलेला आहे आणि हे जे संशोधक आहे हे अमेरिका या देशातील संशोधक आहे ठीक आहे नंतरचा शोध बघा घड्याळ तर बघा घड्याळ्याचा शोध कोणी लावलेला आहे तर पीटर हेनलिन यांनी लावलेलं ला आहे आणि हे जे संशोधक आहे हे जर्मनी या देशातील संशोधक आहे नंतरचा शोध बघा अत्यंत महत्वाचा म्हणजे प्रेशर कुकर तर बघा प्रेशर कुकरचा शोध कोणी लावलेला आहे तर त्या संशोधकाचं नाव आहे डेनिस पॅपिन डेनिस पॅपिन यांनी लावलेलं आहे आणि हे जे आहे डेनिस पॅपिन हे फ्रान्स या देशातील संशोधक आहेत ठीक आहे नंतर बघा पॅराशूट तर बघा पॅराशूटचा शोध कोणी लावलेला आहे तर अँड्रे गार्नरीन अँड्रे गार्नेर यांनी पॅराशूटचा लाव ला या शोध लावलेला आहे आणि हे जे आहे संशोधक फ्रान्स या देशातील संशोधक आहे ठीक आहे नंतरचा शोध बघा पवनचक्की तर बघा पवनचक्कीचा शोध कोणी लावलेला आहे तर त्यांचं आहे बरी सेंट ॲडमंडस बॅरी सेंट यांनी लावलेलं ला आहे आणि हे जे संशोधक आहे हे इंग्लंड या देशातील संशोधक आहे ठीक आहे नंतर बघा युरेनियम अत्यंत महत्त्वाचं युरेनियमचा शोध कोणी लावलेला आहे तर हेन्री बेक्वेरेल बघा हेन्री बेक्वेरेल यांनी युरेनियमचा शोध लावलेला आहे आणि हे जे आहे संशोधक फ्रान्स या देशातील संशोधक आहे ठीक आहे नंतरचा शोध बघा बेरीज करण्याचे यंत्र या यंत्राचा शोध कोणी लावलेला आहे तर त्यांचं नाव आहे ब्लेस पासकल यांनी लावलेलं आहे आणि हे जे पास्कल आहे हे फ्रान्स देशातील संशोधक आहे ठीक आहे नंतर बघा वाफेवर चालणारे जहाज बघा वाफेवर चालणाऱ्या जहाजाचा शोध हा कोणी लावलेला आहे संशोधक कोण आहे तर जेसी पेरिया जेसी पेरियार यांनी वाफेवर चालणाऱ्या जहाजाचा शोध केलेला आहे आणि हे जे आहे फ्रान्स या देशातील संशोधक आहे ठीक आहे नंतरचे शोध बघा तर त्या शोधाचं नाव आहे झेरॉक्स मशीन तर बघा झेरॉक्स मशीनचा शोध कोणी लावलेला आहे तर त्या संशोधकाचं नाव आहे चेस्टर कार्लसन स्त्रिया झेरॉक्स मशीनचा शोध लावलेला आहे आणि हे जे संशोधक आहेत हे अमेरिका या देशातील संशोधक आहे ठीक आहे नंतरचा शोध बघा नॉयलॉन तर नॉयलॉनचा शोध कोणी लावलेला आहे तर त्या संशोधकाचं नाव आहे डब्ल्यू एच कॅरोथर्स बघा डब्ल्यू एच कॅरोथर्स यांनी शोध लावलेला आहे नॉयलॉनचा आणि हे जे संशोधक आहे हे सुद्धा अमेरिका या देशातील संशोधक आहे ठीक आहे नंतरचा शोध बघा तर तो आहे विद्युत मीटर विद्युत मीटर तर याचा शोध कोणी लावलेला आहे तर मायकल फॅरेडेने लावलेला आहे आणि हे जे संशोधक आहे हे इंग्लंड या देशातील संशोधक आहे ठीक आहे नंतरचा शोध बघा अनुकेंद्रक अनुकेंद्रकाचा शोध कोणी लावले लावलेला आहे तर अर्नेस्ट रुदरफर्ड बघा अर्नेस्ट रुदरफर्ड यांनी अनुकेंद्रकाचा शोध लावलेला आहे आणि हे जे संशोधक आहे हे न्यूझीलंड या देशातील संशोधक आहे आपल्याला माहीतच आहे अर्नेस्ट रुदरफोर्ड ठीक आहे नंतरचा शोध बघा तर तो आहे अनुरचना तर बघा अनुरचनाचा शोध कोणी लावलेला आहे तर नील्स बोहर डेन्मार्कचे हे संशोधक आहे ठीक आहे नंतर बघा इलेक्ट्रॉन इलेक्ट्रॉनचा शोध कोणी लावलेला आहे तर जे जे थॉमसन आणि हे जे आहे इंग्लंड या देशातील संशोधक आहे किंवा शास्त्रज्ञ आहे नंतर बघा बघा इलेक्ट्रॉन प्रोटॉन आणि न्यूट्रॉन आपल्याला जरी सोपं वाटत असेल तरी हा जो प्रश्न आहे प्रत्येक प्रत्येक एक्झाम मध्ये विचारला जातो म्हणजे इवन एम पी एस सीच्या कंबाईन किंवा जे आपली राज्यसेवा असते त्याच्यावर सुद्धा प्रश्न याच्यावर आपल्याला पडतो राज्यसेवेत सुद्धा विचारला जातो त्याच्यामध्ये मल्टीलायनर असतो आणि म्हणजे आपल्या पी एस आय वगैरे कंबाईनचे एक्झाम असते त्याच्यावर सुद्धा वनलायनर प्रश्न याच्यावर विचारला जातो सायन्स या घटकामध्ये त्याच्यामुळे तुम्हाला प्रोटॉन न्यूट्रॉन आणि इलेक्ट्रॉन याचे संशोधकांचं नाव माहीतच असायला हवं ठीक आहे हे जे प्रश्न आहे वारंवार विचारले जाणारे प्रश्न आहे ठीक आहे नंतर बघा प्रोटॉनचा शोध कोणी लावलेला आहे अनेस्ट रुदरफोड यांनी प्रोटॉनचा शोध लावलेला आहे आणि हे जे आहे शास्त्रज्ञ न्यूझीलंड या देशातील शास्त्रज्ञ आहे नंतरचा शोध बघा न्यूट्रॉनचा न्यूट्रॉनचा शोध कोणी लावलेला तर त्यांचं नाव आहे जेम्स चांडविक यांनी लावलेलं आहे आणि हे जे आहे इंग्लंड या देशातील संशोधक आहे ठीक आहे नंतर बघा अल्फा व बीटा कन अल्फा व बीटा कनाचा शोध कोणी लावलेला आहे तर अन्यस रुदरफर्ड यांनी लावलेला आहे आणि न्यूझीलंड या देशातील हे संशोधक आहे नंतर बघा चित्रपट कॅमेरा तर चित्रपट कॅमेऱ्याचा शोध कोणी लावलेला आहे तर फ्रीज ग्रीन यांनी लावलेला आहे आणि हे जे संशोधक आहे हे इंग्लंड या देशातील संशोधक आहे नंतर बघा फोटोग्राफी तर फोटोग्राफीचा शोध कोणी लावलेला आहे याच्यावर खूपदा प्रश्न विचारले गेलेले आहे तर त्यांचं नाव आहे डब्ल्यू एच एफ टॅलबोट यांनी फोटोग्राफीचा शोध लावलेला आहे आणि हे जे संशोधक आहे हे इंग्लंड या देशातील संशोधक आहे नंतरचा शोध बघा व्हिडिओ रेकॉर्डर महत्वाचा आहे याच्यावर सुद्धा प्रश्न खूपदा विचारला गेलेला आहे व्हिडिओ रेकॉर्डरचा शोध कोणी लावलेला आहे तर ए पॉनिटॉप ए पॉनिटॉफ यांनी हा शोध लावलेला आहे आणि हे जे संशोधक आहे हे अमेरिका या देशातील संशोधक आहे ठीक आहे न नंतरचा शोध बघा ऑप्टिकल फायबर अत्यंत महत्त्वाचं ऑप्टिकल फायबरचा शोध कोणी लावलेला आहे के काव आणि जी हॉक हॅम यांनी लावलेलं ला आहे आणि हे जे संशोधक आहे हे दोन्ही इंग्लंड या देशातील संशोधक आहे के काव व जी हॉक हॅम ठीक आहे नंतरचा शोध बघा तर तो आहे ऑक्सिजन वायू ऑक्सिजन वायूचा शोध कोणी लावलेला आहे तर जे बी फ्रिस्टेल यांनी लावलेला आहे आणि हे जे संशोधक आहे हे इंग्लंड या देशातील संशोधक आहे नंतर बघा नायट्रोजन वायूचा शोध कोणी लावलेला आहे तर डॅनियल रुदरफोर्डने लावलेला आहे आणि हे जे आहे इंग्लंड या देशातील संशोधक आहे जास्तीत जास्त शोध जे आहे ना ते इंग्लंड अमेरिका यांनीच लावलेलं आहे नंतर बघा हायड्रोजन वायू तर हायड्रोजन वायूचा शोध कोणी लावलेला आहे तर त्यांचं नाव आहे हेनरी कॅव्हेडिश हेनरी कॅव्हेडिश यांनी लावलेलं आहे आणि हे जे संशोधक आहे हे सुद्धा इंग्लंड या देशातील संशोधक आहे नंतर बघा फॅरॅन तापमापी बघा फॅरेनहिट तापमापी ज्याच्यामध्ये फॅरेनहेकमध्ये आपल्याला टेम्परेचर दाखवलं जाते ते आहे तापमापी ठीक आहे तर बघा त्याचा शोध कोणी लावलेला आहे तर त्याचा शोध लावलेला आहे गॅब्रिएल हिट यांनी लावलेलं आहे यांच्याच नावावरून त्या तापमापीचं नाव पडलेलं आहे आणि हे जे संशोधक आहे हे जर्मनी या देशातील संशोधक आहे ठीक आहे नंतर बघा सेल्सिअस तापमापी बघा आपण तुम्ही बघितलं असेल आता ज्या जेवढ्या आपल्या तापमापी म्हणजे आपण घरी वगैरे वापरतो आपल्या शरीराचं टेम्परेचर बघण्यासाठी त्याच्यामध्ये ते जे टेम्परेचर आहे आता फॅरन हिटमध्ये दाखवलं जातं आधी सेल्सिअसमध्ये दाखवलं जातं म्हणजे जे जा पाऱ्याच्या प्रॉपर राहत होते काचेच्या त्याच्यामध्ये सेल्सिअस दाखवलं जात होतं आता फॅरन हिटनी दाखवलं जातं ठीक आहे तुम्ही बघितलेलंच असेल त्या दोन्ही तापमाप्या ठीक आहे तर बघा सेल्सिअस तापमापीचा शोध कोणी लावलेला आहे तर अँडर्स सेल्सिअस त्यांनी लावलेला आहे अँडर्स सेल्सिअस या दोघांच्याही नावावरून त्या तापमापीचे नाव ठेवण्यात आलेलं आहे आणि हे जे आहे स्वीडन या देशातील संशोधक आहे ठीक आहे नंतर बघा व क्षयचा शोध कोणी लावलेला आहे तर रॉबर्ट कॉक यांनी लावलेला आहे रॉबर्ट कॉक आणि हे जे संशोधक आहे हे जर्मनी या देशातील संशोधक आहे ठीक आहे नंतर बघा मलेरियाचा शोध कोणी लावलेला आहे तर त्यांचं नाव आहे रोनाल्ड रॉस यांनी लावलेलं आहे आणि हे जे संशोधक आहे इंग्लंड या देशातील संशोधक आहे नंतर बघा अत्यंत महत्वाचं म्हणजे याच्यावर खूपदा प्रश्न विचारला जातो वारंवार तर इन्सुलिनचा शोध कोणी लावलेला आहे तर त्यांचं नाव आहे एफ बॅटिंग यांनी लावलेलं ला आहे हे जे संशोधक आहे हे कॅनडा या देशातली संशोधक आहे नंतर बघा पेनिसिलिन तर पेनिसिलिनचा शोध कोणी लावलेला आहे तर अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी लावलेला आहे याच्यावर वारंवार प्रश्न विचारला गेलेला आहे आणि हे जे अलेक्झांडर फ्लेमिंग आहे हे इंग्लंड या देशातील संशोधक आहे ठीक आहे नंतरचा शोध बघा तर देवी प्रतिबंधक लस याच्यावर तर वारंवार प्रश्न विचारला गेलेला आहे तर देवी प्रतिबंधक लसीचा शोध कोणी लावलेला आहे तर ॲडवर्ड जेनर यांनी लावलेला आहे आणि हे जे संशोधक आहे इंग्लंड या देशातील संशोधक आहे नंतर बघा पोलिओ प्रतिबंधक लस पोलिओची लस तर पोलिओच्या लस जी आहे त्याचा शोध कोणी लावलेला आहे तर जोनास साल्क यांनी लावलेला आहे आणि हे जे संशोधक आहे अमेरिका या देशातील संशोधक आहे आणि हंड्रेड पर्सेंट विचारला जाणारा हा प्रश्न आहे ठीक आहे नंतरचा शोध बघा जंतुविरहित शस्त्रक्रिया जंतुविरहित शस्त्रक्रियाचा शोध कोणी लावलेला आहे तर त्यांचं नाव आहे जोसेफ लिस्टर हे जे आहे शास्त्रज्ञ संशोधक इंग्लंड या देशातील संशोधक आहे ठीक आहे नंतर बघा सापेक्षवादाचा सिद्धांत सगळ्यांनाच माहीत आहे तर याचा शोध कोणी लावलेला आहे किंवा कोणी मांडलेला आहे अल्बर्ट आइन्स्टाईन आणि हे जे संशोधक आहे जर्मनी या देशातील संशोधक आहे ठीक आहे नंतर बघा गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत कोणी मांडलेला आहे यांचं सुद्धा आपल्याला उत्तर माहीतच आहे एझॅक न्यूटन यांनी मांडलेलं आहे आणि हे सुद्धा इंग्लंड या देशातील संशोधक आहे ठीक आहे हा सुद्धा प्रश्न एक्झाममध्ये हा शंभर टक्के विचारला जाणारा प्रश्न आहे उत्क्रांतीवादाचा सिद्धांत हा कोणी मांडलेला आहे तर त्यांचं नाव आहे चार्ल्स डार्विन आणि हे सुद्धा संशोधक इंग्लंड या देशातील संशोधक आहे ठीक आहे नंतर बघा अनुसिद्धांत तर अणुसिद्धांत हा कोणी मांडलेला आहे तर जॉन डाल्टन यांनी मांडलेला आहे हा सुद्धा हंड्रेड पर्सेंट आपल्याला माहीतच असायला हवा जॉन डॉल्टन यांनी अणुसिद्धांत मांडलेला आहे आणि हे जे सुद्धा इंग्लंड या देशातील संशोधक आहे ठीक आहे नंतर बघा प्रकाशाचा वेग तर प्रकाशाचा वेगाचा शोध कोणी लावलेला आहे तर त्यांचं नाव आहे अल्बर्ट मायकलसन अल्बर्ट मायकलसन यांनी लावलेलं आहे आणि हे जे संशोधक आहे हे अमेरिका या देशातील संशोधक आहे ठीक आहे नंतरचा शोध बघा हवेचा दाब तर याचा शोध कोणी लावलेला आहे तर ई टॉरिसेली ई टॉरिसेली आणि हे जे आहे ई टॉरिसेली ही इटली या देशातील संशोधक आहे ठीक आहे नंतर बघा नंतरचा शोध तर तो आहे डी टी कीटकनाशक तर डी टी कीटकनाशकाचा शोध कोणी लावलेला आहे तर त्यांचं नाव आहे पॉल म्युलर यांनी लावलेलं आहे आणि हे जे संशोधक आहे हे जर्मनीचे संशोधक आहे ठीक आहे नंतर बघा पेशीचा शोध पेशीचा शोध कोणी लावलेला आहे तर बघा त्यांचं नाव आहे थिओडर श्वान यांनी हा पेशीचा शोध लावलेला आहे आणि हे जे संशोधक आहे हे जर्मनी या देशातील संशोधक आहे ठीक आहे नंतर बघा रेडिओ लहरीचा शोध रेडिओ लहरीचा शोध कोणी लावलेला आहे तर बघा त्यांचं नाव आहे हॅनरिच हर्ट्स यांनी लावलेलं आहे आणि हे जे संशोधक आहे हे जर्मनी या देशातील संशोधक आहे ठीक आहे नंतरचा शोध बघा सूक्ष्मजीवशास्त्राचा जनक व जंतूचा अभ्यास याचा शोध कोणी लावलेला आहे सूक्ष्मजीवशास्त्राचा जनक व जंतूचा अभ्यास याचा शोध कोणी लावलेला आहे तर त्यांचं आहे लुईस पाश्चर आणि हे जे आहे फ्रान्स या देशातील संशोधक आहे ठीक आहे नंतर बघा थर्मामीटर तर थर्मामीटरचा शोध कोणी लावलेला आहे तर गॅलिली गॅलिलिओ यांनी लावलेला आहे आणि हे जे संशोधक आहेत हे इटली या देशातील संशोधक आहे इटली नंतरचा शोध बघा तर ते आहे स्टेथास्कोप स्टेथोस्कोपचा शोध कोणी लावलेला आहे तर रेने लॅने यांनी लावलेला आहे आणि हे जे संशोधक आहे हे फ्रान्स या देशातील संशोधक आहे स्टेथोस्कोप नंतर बघा नंतरचा शोध वनस्पतींना संवेदना असतात हा जो सिद्धांत आहे हा जो शोध आहे कोणी लावलेला आहे तर जगदीश चंद्र बोस यांनी लावलेला आहे आणि हे आहे भारतातील संशोधक ठीक आहे नंतर बघा नंतरचा शोध तर तो आहे वनस्पतींना संवेदना असतात जो है जो है, हा जो शोध आहे किंवा हा जो सिद्धांत आहे हा कोणी मांडलेला आहे तर त्यांचं नाव आहे जगदीशचंद्र बोस आणि हे जे आहे संशोधक हे भारत या देशातील संशोधक आहे आपल्या देशातील नंतरचा शोध बघा कॉस्मिक किरण तर कॉस्मिक किरणाचा शोध कोणी लावलेला आहे तर त्यांचं नाव आहे डॉक्टर होमी बाबा आणि हे सुद्धा भारतातील संशोधक आहे शास्त्रज्ञ आहे नंतर बघा जेनेटिक कोड खूपच महत्वाचा आहे जेनेटिक कोड तर बघा जेनेटिक्स कोडचा शोध कोणी लावलेला आहे तर त्यांचं नाव आहे डॉक्टर हर गोविंद खुराना यांनी लावलेलं आहे आणि हे जे सुद्धा संशोधक आहे हे भारतातील संशोधक आहे ठीक आहे नंतरचा शोध बघा तर तो आहे रामन इफेक्ट बघा रमन इफेक्ट तर बघा याचा शोध कोणी लावलेला आहे तर सी व्ही रमन यांनी लावलेला आहे आणि हे सुद्धा संशोधक भारतातील संशोधक आहे नंतरचा शोध बघा अत्यंत महत्वाचा आणि तो आहे ग्रामोफोन तर ग्रॅमोफोनचा शोध कोणी लावलेला आहे तर त्या संशोधकाचं नाव आहे थॉमस एडिसन यांनी लावलेलं ला आहे आणि हे जे संशोधक आहेत हे अमेरिका या देशातील संशोधक आहे नंतर बघा अत्यंत महत्त्वाचं म्हणजे छपाई यंत्र तर बघा छपाई यंत्राचा शोध कोणी लावलेला आहे तर त्यांचं नाव आहे जॉन गटेनबर्ग यांनी लावलेलं आहे आणि हे जे संशोधक आहे हे जर्मनी या देशातील संशोधक आहे नंतरचा शोध बघा ट्रॅक्टर तर ट्रॅक्टरचा शोध कोणी लावलेला आहे तर त्यांचं नाव आहे जॉन फ्रॉलिक जॉन फ्रॉलिक यांनी लावलेलं आहे आणि हे जे संशोधक आहे हे अमेरिका या देशातील संशोधक आहे ठीक आहे नंतरचा शोध बघा तर तो आहे टाईपरायटर तर टाईप रायटरचा शोध कोणी लावलेला आहे तर त्यांचं नाव आहे सी शोल्स याने लावलेलं आहे आणि हे सुद्धा अमेरिका या देशातील संशोधक आहे ठीक आहे नंतरचा शोध बघा ते आहे टेप रेकॉर्डर बघा टेप रेकॉर्डरचा शोध कोणी लावलेला आहे तर त्यांचं नाव आहे व्ही पुलसेन यांनी लावलेलं आहे आणि हे जे संशोधक आहे हे संशोधक डेन्मार्क या देशातील संशोधक आहे ठीक आहे नंतर बघा ट्रान्झिस्टर तर बघा ट्रान्झिस्टरचा शोध कोणी लावलेला आहे तर त्यांचं नाव आहे जॉन बर्डिन विल्यम शॉक्ली व वॉल्टर ब्रिटन बघा जॉन बर्डिन विल्यम शॉकली आणि वॉल्टर ब्रिटन हे जे आहे तीन संशोधक आहे आणि हे जे तिन्ही संशोधक आहे अमेरिका या देशातील आहे आणि यांनी ट्रान्झिस्टरचा शोध हा लावलेला आहे ठीक आहे नंतर बघा टेलिव्हिजन आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे टेलिव्हिजनचा शोध कोणी लावलेला आहे तर त्यांचं नाव आहे जॉन बेअर्ड यांनी लावलेलं आहे आणि हे जे संशोधक आहे हे इंग्लंड या देशातील संशोधक आहे ठीक आहे नंतर बघा टेलिफोन हे सुद्धा आपल्याला माहीत आहे टेलिफोनचा शोध कोणी लावलेला आहे तर त्यांचं नाव आहे अलेक्झांडर बेल यांनी लावलेलं आहे आणि हे जे संशोधक आहे हे सुद्धा अमेरिका या देशातील संशोधक आहे ठीक आहे नंतरचा शोध बघा तर तो हो आहे हेलिकॉप्टर तर हेलिकॉप्टरचा शोध कोणी लावलेला आहे तर इगोर चिकोर्सी याने लावलेलं आहे आणि हे जे आहे अमेरिका या देशातील संशोधक आहे नंतर बघा विमानाचा शोध कोणी लावलेला आहे तर त्यांचं नाव आहे राईट बंधू आणि हे जे आहे राईट बंधू अमेरिका या देशातील आहे ठीक आहे नंतर बघा मोटार कार तर मोटार कारचा शोध कोणी लावलेला आहे तर त्या संशोधकाचं नाव आहे कार्ल बेन्झ यांनी लावलेलं आहे आणि हे जे आहे जर्मनी या देशातील संशोधक आहे ठीक आहे नंतर बघा मोटरसायकल तर मोटरसायकलचा शोध जे आहे जी डॅमलर यांनी लावलेला आहे आणि हे सुद्धा जर्मनी या देशातील संशोधक आहे ठीक आहे नंतरचा शोध बघा अत्यंत महत्त्वाचा शोध आणि तो आहे रेल्वे इंजिनचा शोध तर कोणी लावलेला आहे जॉर्ज स्टीफन्सन यांनी लावलेला आहे आणि हे जे संशोधक आहे इंग्लंड या देशातील संशोधक आहे ठीक आहे नंतर्था नंतर बघा स्कूटर तर स्कूटरचा शोध कोणी लावलेला आहे तर त्यांचं नाव आहे ग्रेविल ब्रॅड शॉ यांनी लावलेला आहे आणि हे सुद्धा इंग्लंड या देशातील संशोधक आहे ठीक आहे नंतर बघा सायकल अत्यंत महत्वाचं सायकलचा शोध कोणी लावलेला आहे तर बघा के मॅकमिलन यांनी लावलेला आहे आणि हे जे संशोधक आहे हे सुद्धा इंग्लंड या देशातील संशोधक आहे ठीक आहे अशा प्रकारे आपण जे आहे शोध आणि संशोधकांची नावे आणि त्याचबरोबर ते जे संशोधक आहे ते कोणत्या देशातील संशोधक आहे ही सगळी माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघितलेली आहे ही जर पी डी एफ तुम्हाला हवी असेल ती सुद्धा तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर मिळणार आहे तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता आणि ऑल अबाउट स्टडी हे जे आहे टेलिग्राम चॅनलचं आपलं नाव आहे त्याचबरोबर तुम्हाला टेलिग्राम चॅनलची जी लिंक आहे ती सुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल तिथून तुम्ही पीडीएफ डाउनलोड करू शकता जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला आणि युजफुल वाटला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आणि असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल बटनवर नक्की क्लिक करा चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू